मला सुद्धा भाजपच्या काही नेत्यांची एक दोन नेत्यांचे फोन येऊन गेलेले आहेत की जे काय चाललंय ते कसं आणि त्याचा अभ्यासपूर्वक असा पण म्हणू की काही विचार त्यांचा चालला असावा. त्यात एकदा भारतीय जनता पक्षांनी स्वतःचा उमेदवार जाहीर करावा, त्यानंतर हिंदू महासंघ त्याची भूमिका कार्यकर्ते आणि पदाधिकारीशी बोलून चर्चा करेल. आता तरी आमच्या सध्याच्या विचारात हा निर्णय काही विचार नाहीये. सध्या तरी उद्या फॉर्म भरतोय. मुक्तादेवींच्या निधनानंतरही निवडणूक आहे, त्यामुळे एकदा त्यांचा शुभेच्छा घ्यावा, त्यांच्याकडनं आशीर्वाद घ्यावा आणि मुक्तादेवींची पुन्हा एकदा भेट व्हावी, मुक्ताताईंचा सुद्धा आशीर्वाद घ्यावा हा एकमात्र उद्देश आज माझा होता. हिंदू महासंघाच्या वतीनं उद्या स्वतः मी दुपारी 1 वाजता अर्ज दाखल करतोय निवडणुकीचा, कसबा विधानसभा पोटनिवडणुकीचा. त्या आधारावर किंवा त्या पार्श्वभूमीवर मी आज टिळक कुटुंबाची भेट घेतली, माननीय शैलीजी, माननीय कोणालजी यांची भेट घेतली. मुक्तादेवी गेल्यानंतरची आमची दुसरी भेट आहे, पारिवारिक संबंध होते आमचे कायम राहतील. निवडणुकीसाठी आशीर्वाद द्यावा आणि शुभेच्छा द्याव्यात या उद्देश फक्त त्यांचा होता. त्यांनी सुद्धा मला आशीर्वाद दिलेला आहे. आता बघू भविष्यात काय काय होतं आहे ते. आम्ही तो काही विषय आजच्या चर्चेत घेतलेला नाहीये. मला सुद्धा भाजपच्या काही नेत्यांची एक दोन नेत्यांचे फोन येऊन गेलेले आहेत की जे काय चाललंय ते कसं आणि त्याचा अभ्यासपूर्वक असा पण म्हणू की काही विचार त्यांचा चालला असावा. त्या भाजपने काय निर्णय घ्यावा भारतीय जनता पक्षाचा प्रश्न आहे, पण हिंदू महासंघ मात्र उद्या दुपारी आम्ही 1 वाजता फॉर्म भरतो आहोत एवढं निश्चित. समजा त्यांना उमेदवारी दिली तर तुम्ही त्यांना पाठिंबा देणार आहे. शैलेश टिळकांना उमेदवारी समजा जाहीर झाली शेवटच्या क्षणी, तर ब्राह्मण हिंदू महासंघाची काय नेमकी भूमिका असेल? त्यात एकदा भारतीय जनता पक्षांनी स्वतःचा उमेदवार जाहीर करावा, त्यानंतर हिंदू महासंघ त्याची भूमिका कार्यकर्ते आणि पदाधिकारीशी बोलून चर्चा करेल. आता तरी आमच्या सध्याच्या विचारात हा निर्णय काही विचार नाहीये. सध्या तरी भेट घेण्याचं आजचं प्रयोजन काय होतं? उद्या फॉर्म भरतोय. मुक्तादेवींच्या निधनानंतरही निवडणूक आहे, त्यामुळे एकदा त्यांचा शुभेच्छा घ्यावा, त्यांच्याकडनं आशीर्वाद घ्यावा आणि मुक्तादेवींची पुन्हा एकदा भेट व्हावी, मुक्ताताईंचा सुद्धा आशीर्वाद घ्यावा हा एकमात्र उद्देश आज माझा होता. त्यांची गणित काय आहेत या विधानसभेमध्ये लढण्यासाठी? तुमच्या पाठीशी आहे आणि मतदार वर्ग पण कदाचित तुमच्या पाठीशी असू शकतो. त्यामुळे भाजपकडनं काही कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न तुम्हाला झालाय का? निश्चितच झालेला आहे. त्यांचे आपण असं म्हणू की दुसऱ्या बळीच्या काही नेत्यांचा फोन मला झालेला आहे. तुमच्या भूमिकेमुळं तिसऱ्या कुठच्या तरी पक्षाचा फायदा होऊ शकतो का अशी असं मला सांगण्यात आलं. पण हिंदू महासंघ निवडणूक जिंकण्यासाठी उभा राहिलेला आहे. आमच्या भूमिकेमुळं कोणाचा फायदा किंवा तोटा होतोय हा विचार हिंदू महासंघ सध्या तरी करत नाही आणि करणारही नाही. पहिली निवडणूक आहे आमची सिनेटच्या नंतरची किंवा पहिली विधानसभेची निवडणूक असल्यामुळं आम्ही ते अतिशय गंभीरांनी लढत आहोत. आणि केवळ ब्राह्मण समाज असंच नाही तर इतरही जो आरक्षणाच्या बाहेरचा समाज आहे, जो खुला प्रवर्ग आम्ही म्हणतो, जो आमचा एक मतदार म्हणून उद्देश आहे, त्या सगळ्यांचा आम्हाला अतिशय चांगला पाठिंबा मिळतोय. सगळे चांगले आत्तापासून प्रचाराला लागलेले, चांगल्या मताधिक्यानं कसबा विधानसभा हिंदू महासंघ जिंकू शकतो असं आता जाणवायला लागलंय. हिंदू महासंघाचा इतिहास पाहिला तर याच्या देखील आधी तुम्ही विधानसभेसाठी उभे राहिला होता, पण ऐनवेळी तुम्ही माघार घेतली होती. नाही नाही नाही, यावेळेस पण असंच काहीच होणार. हिंदू महासंघाची स्थापना फक्त मागच्या 1 वर्षा आधी झाले, खरं उद्या बरोबर 1 वर्ष होते. याच्या आधी आम्ही हिंदू महासंघाची कोणती निवडणूक लढवलेली नाही. आम्ही विद्यापीठाची सिनेची निवडणूक लढवली होती कोथरूड विधानसभेला. मी जेव्हा एका संघटनेचा पदाधिकारी होतो त्यांनी पाठिंबा दिला होता, त्यांनीच नंतर माघार घेतली होती. त्याच्यामध्ये माझा काही रोल नव्हता याची आपल्याला जाणीव असेल. हिंदू महासंघाच्या स्थापनेला बरोबर आजच 1 वर्ष पूर्ण होत आहे आणि ही निवडणूक लागलेली. नाही आता आमच्या अभ्यासाप्रमाणे साधारण 50,000 आसपास ब्राह्मण समाजाचं तिथं वोटिंग आहे. मारोडी जैन गुजराती समाज सुद्धा 20,000 जास्त आहे. माहेश्वरी समाज इथं आहे. मराठा समाज सुद्धा चांगल्या मताने इथं आहे. आणि OBC जो क्रिमी लेअरच्या बाहेरचा म्हणतात तो सुद्धा मतदार चांगला आहे. म्हणजे आरक्षणाचा त्रास होणारा आणि खुल्या प्रवर्गाची भूमिका असणारा मतदारसंघ आहे. ह्याच भूमिकेतून आम्ही हिंदू महासंघ म्हणून लढत आहोत. त्याचबरोबर कडवा हिंदुत्ववाद सुद्धा आम्हाला जोपासायचा आहे. आम्हाला पुण्यश्वर महादेव मुक्त करायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, 5 वर्ष इथं स्थायी समितीचा अध्यक्ष असून सुद्धा कसब्याला नवीन काही मिळालेलं नाही आहे, हे कसब्याच्या लोकांना जाणीव करून सुद्धा द्यायचं आमचं काम आहे. ते आम्ही हिंदू महासंघ म्हणून करतो आहोत.